उपमेय उपमान या दोस्तांशी आपण ओळख करून घेतली शिवाय साधर्म्य वाचक शब्द आणि साम्य वाचक शब्द म्हणजे काय हेही पाहिलं चला तर आता आमच्या दोस्त मंडळींची म्हणजेच तुमच्या भाषेत अलंकारांची जी आमच्यावर अवलंबून आहे त्यांच्याशी ओळख करून देतो या रे उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक अनन्वय अपन्नुती या रे सगळे अरे अरे थांब जरा ती ओळख करून द्यायच्या आधी अजून काही सांगायला हवं दोस्तांनो हे नीट लक्षात ठेवा हां उपमेय आणि उपमान यांची तुलना या अलंकारात केलेली असते ही तुलना ज्या शब्दांद्वारे केली जाते त्या शब्दांना साधर्म्यवाचक शब्द म्हणतात आणि उपमेय उपमान यातील ज्या सारखेपणाची किंवा ज्या घटकाची तुलना केली जाते त्याला म्हणतात समान गुणधर्म चला आता पुढच्या तक्त्यात उपमेय उपमान समान गुणधर्म आणि साधर्म्य वाचक शब्द भरूयात चाफे कळी सारख सरळ नाक उपमेय नाक उपमान कळी समान गुणधर्म सरळपणा साधर्म्य वाचक शब्द प्रमाणे आभाळ आगत माया तुझी उपमेय माया उपमान आभाळ समान गुणधर्म विशालपणा साधर्म्य वाचक शब्द गट कोंबड्याच्या खुराड्यांसारखी घर उपमेय घर उपमान खुराडी समान गुणधर्म अरुंदपणा साधर्म्य वाचक शब्द सारखी आता आमच्या दोस्तांकडे वळूया बुआ हा उपमा नमस्कार दोस्तांनो मी उपमा म्हणजे खाण्याचा नाही तर माझी ओळख सांगतो उपमेय आणि उपमान यांच्यातला संबंध जिथे चमत्कृती पूर्णरित्याने दाखवला जातो तिथे मी उपमा अलंकार असतो चमत्कृती म्हणजे काय रे भाऊ <laughs> थोडी चम्मद ग म्हणूया यात का गंमत हे एक उदाहरण देतो म्हणजे ध्यानात येईल बघा चम्मद ग चंद्रासारखा चेहरा हा आता यात उपमेय आणि उपमानात चेहरा आणि चंद्र यात वरवर काही साम्य आहे का पण विशेषतः कवीला वरवर वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमधलं साम्य दिसतं आणि ते त्याचा वापर आपल्या कवितांमध्ये करत असतात मला भन्नाट उदाहरण सुचले हां बटाट्या वड्यासारखं नाक नाकाचा आणि बटाटेवड्याचा उपमेय आणि उपमानाच्या अर्थार्थी काय संबंध हां हां छान 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 उदाहरण वरवर पाहता त्यात काही साम्य सारखेपणा दिसत नाही पण नीट लक्ष दिलं तर काहीतरी समान धागा सापडतोच ना चंद्रासारखा गोल चेहरा किंवा बटाटे वड्यासारखं गोल मोठ नाक असं असम्मशीर वाटेल असं वर्णन असतं त्यामुळे त्याला म्हणतात चमत्कृती पूर्ण समजलं समजलं पण उपमा अलंकार लक्षात ठेवण्याची सोपी युक्ती कोणती ते सांग बरं ओके माझ्याशी दोस्ती करण्यासाठी हे साधर्म्य वाचक शब्द लक्षात ठेवा सारखे समान प्रमाणे वाणी परी गत उदाहरणे सांगा बरं पटापटा पटा गत माया तुझी आम्हावरी राहू दे तो हरणावाणी पळत होता आणि दोस्तांनो नमस्कार मी उत्प्रेक्षा थांब थाम थांब 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 थां, 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 मी उदाहरण सांगतो पृथ्वी जणू हिरवा शालू झाली हिरवा शालू म्हणजे तू उपमान नाही का पृथ्वी म्हणजे मी उपमेय आणि तुम्ही दोघ जणू एकच आहात अशी इथे कल्पना केली आहे म्हणजे प्रत्यक्षात पृथ्वी हिरवा शालू झाली नाहीये तर तशी कल्पना केलीये फक्त मी म्हणजेच तू आहे अशी कल्पना म्हणजेच उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना वाट ते सानुली मंद झुळुकमी व्हावे या ओळीत कवीने इथे स्वतःच मंद झुळूक होण्याची कल्पना केली आहे मी हे उपमेय आणि झुळूक हे उपमान इथे उपमेय हे जणू उपमान अशी कल्पना केलीये उपमेय हे जणू उपमानच आहे असं ज्या ठिकाणी वर्णन असतं त्या ठिकाणी मी उत्प्रेक्षा अलंकार होतो हे आलं ना लक्षात आता अजून एक उदाहरण पाहू कोंबड्याचं वर्णन करताना कवी म्हणतो किती माझा कोंबडा मजेदार मान त्याची किती तरी बाकदार शिरोभागी तांबडा तुरा हाले जणू जास्वंदी फूल उमललेले अर्धपायी पांढरी विजार गमे विहंगातील बडा फौजदार दुसऱ्या वाक्यात तांबडा तुरा म्हणजे मी उपमेय आणि जास्वंदीचं फूल म्हणजे हा उपमान इथे तांबडा तुरा म्हणजे जास्वंदीचं फूल अशी कल्पना केलीये साधर्म्य वाचक शब्द आहे जणू तिसऱ्या वाक्यात फौजदार म्हंटले आहे कोंबड्याला साधर्म्य वाचक शब्द आहे गमे अगदी छान निरीक्षण आहे त्या ओळीपुरता विचार केला ना तर गडबड होणारच कधी कधी ओळींमधला अलंकार शोधण्यासाठी त्यातला अर्थ समजून घेण्यासाठी आधीच्या ओळींचाही संदर्भ घ्यावा लागतो मला लक्षात ठेवण्याचे साधर्म्य वाचक शब्द म्हणजे जणू गमे भासे वाटे की जसे इत्यादी उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना हे तुम्हाला माहिती आहे का एक वस्तू म्हणजे जणू दुसरीच वस्तू आहे अशी कल्पना केलेली असते चला आता एक गंमत करूयात इथे उपमेय आणि उपमान सांगितलेले आहेत तुम्ही उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकारात रूपांतरण करा एक उदाहरण करून दाखवलेलं आहे उपमेय घर उपमान महाल समान गुणधर्म भव्यता उपमा हे घर महालासारखे आहे उत्प्रेक्षा हे घर म्हणजे जणू महाल आहे उपमेय शाळा उपमान घर समान गुणधर्म आपलेपणा उपमेय लेखणी उपमान तलवार समान गुणधर्म धारदारपणा उपमेय पोळी उपमान चंद्र समान गुणधर्म गोल आकार उपमेय गुलाबजाम उपमान अमृत समान गुणधर्म गोड